आज शेतकरी दिवस, शेतकऱ्यांच्या कष्टाला वंदन करण्याचा आजचा हा दिवस, आजचा दिवस हा सर्व शेतकऱ्यांना अर्पण. चला तर पाहूयात एका अपंग पण उच्च शिक्षित आणि अतिशय ध्येयवादी अशा शेतकऱ्याची यशोगाथा. महाराष्ट्र संतांची भूमी, याच भूमीमध्ये अनेक वीर लेखक आणि समाजसुधारकांनी अनेक महान कामं केली, अशी ही पवित्र भूमी. ही भूमी जशी या सर्वांची, तशीच शेतकऱ्यांची सुद्धा. आभाळाकडे पाहत जमिनीत दाणं टाकून सर्वांना पोटभर भाकरी देणारा हा शेतकरी याच्या कामाचं मोल नाही. महाराष्ट्राचा विचार करता अनेक विभागात त्याची नोंदणी होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश आणि मराठवाडा. यातच मराठवाड्याचा विचार केला तर सततच्या दुष्काळाने होरपळून निघालेला असा हा भाग आहे. त्यातच शेतकरी आणि शेती यांची परिस्थिती ही बेताचीच. हजारो एकर मालरान जमीन आणि पाण्याची असणारी कमतरता ही तर अधिकच भीषण. परंतु जर योग्य वेळी या शेतकऱ्याला ज्ञान आणि मदत मिळाली तर कितीही संकटं असली तरी तो त्याच्यावर मात करतो आणि विजय मिळवतो. आपणही अशाच एका अपंग असणाऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या यशाची कहाणी बघणार आहोत. हा शेतकरी आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील धनंजय चव्हाण. त्याची ही छोटी परंतु मोठी कहाणी. मी काय कमी कष्ट करतो का? परिस्थितीच बदला ना गेली, काय करायचं सांग. ही आहे धनंजय चव्हाणची रोजची कहाणी. धनंजय चव्हाण उच्च शिक्षित आहे, तसेच एका पायाने अपंगही आहे. करायचंय भरपूर परंतु पैसा आणि दिशा नाही. प्रवास धनंजयचा, परंतु शहरातल्या बँकांचं चित्र फारच वेगळं होतं. आसाट गर्दी, रांगा, इथं कोणाला बोलायलाही वेळ नव्हता. त्यात बँकेची उत्तरंही उडवाउडवीची होती. धनंजय थकला होता रोज फेऱ्या मारून. मग एके दिवशी तो कागदपत्रे घेऊन आला. बँकेनं सर्व बाबी तपासून पाहिल्या आणि सुरू झाला धनंजयचा पुढचा प्रवास, तो म्हणजे यशाकडे. आणि मग थोड्याच दिवसात बँकेनं सर्व बाबी उरकून धनंजयला कर्ज मंजूर केलं. या कर्जाच्या रकमेतून धनंजयने 10 गुंठे एवढ्या क्षेत्रावर पॉली हाऊस उभे केले. आता तो आणि त्याची पत्नी दोघेही आपल्या पॉली हाऊसमध्येच काम करीत आहेत. आता दोघांच्या आनंदाला पारावा उरला नाही. दररोज फुले व्यवस्थित पॅक करून बाजाराला पाठवत आहेत आणि त्यांना यातून मिळतोय पैसा आणि रोजगार सुद्धा. मी धनंजय चव्हाण, राहणार सिंगोली, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी एक सुशिक्षित बेरोजगार होतो. आत्ता मी पॉली हाऊस केलो आहे. माझे पॉली हाऊसमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न मिळते मला. मी दररोज 2-3 बॉक्स माल पाठवतो हैदराबादला. सरासरी 2-2.5 रुपये भाव भेटतो मला. त्याच्यामुळं आत्ता सध्याला माझी परिस्थिती चांगली आहे. शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो की बाबा, आपण बी सर्वांनी जेरबेरा पीक उत्पन्न आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घ्यावं. आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही. जर आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही सर्व शेतकऱ्यांना. तर आताच आपण पाहिल्याप्रमाणे उस्मानाबाद तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आता पॉली हाऊसची आपल्या शेतामध्ये उभारणी केलेली आहे. याच पॉली हाऊसच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधव हे नव्यानं उभारी घेताना आपण पाहतो आहोत. पॉली हाऊस आणि दर हे देखील समीकरण आता जुळतं दिसतं आहे. तर पॉली हाऊसमधील या झेरबेरा फुलांना अनेक ठिकाणी चांगला दर देखील मिळताना दिसतो आहे आणि याच माध्यमातून अनेक आपले जे शेतकरी बांधव आहेत नव्यानं उभारी घेताना दिसत आहेत. कॅमेरामन शुभम येरकळसह रमेश पेटे, शालिनी प्लस, उस्मानाबाद.